सोलापूर शहर स्वच्छता करणाऱ्या झाडूवाल्या महिला, ड्रेनेज स्वच्छता करणारे सफाई कामगार यांना सन्मान देण्यासाठी थोरला मंगळवेढा तालीम गणपतीच्या वतीने त्यांच्या शुभ हस्ते गणेशाची पूजा करण्यात आली. लंबोदर पितांबर परिवर वंदना, सरसोंड वक्र तुंड त्रिनयना, संकष्टी पावावी निर्वाळी रक्षावी सर्वर वंदना. नगरसेवक अमोल शिंदे यांच्या हस्ते या सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. खऱ्या अर्थानं बरेचदा बघता तुम्ही मोठमोठ्या मंडळात मोठमोठ्या लोकांना बोलून मान सन्मान दिला जातो, पण खऱ्या अर्थानं जी ग्राउंडवर काम करणारे, मग ते सफाई कामगार असतील, मग आमच्या मावशी झाडूवाल्या मावशी असतील, जे स्वतः गटारीमध्ये उतरून गाळ काढतात, असे आमचे कोण महापालिकेचे कर्मचारी असतील, यांचाही सन्मान झाला पाहिजे. सन्मान कर्मचाऱ्यांचा, कारण खऱ्या अर्थानं स्वच्छता लोकांना सांगणं खूप वेगळं आहे आणि प्रॅक्टिकली स्वतः आपण खाली उतरून करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि ते एवढी वर्षोवर्ष करतात, त्यांचाही सन्मान झाला पाहिजे. म्हणून आम्ही आज मंडळाच्या माध्यमातून त्या सर्व आमच्या बांधवांचा, झाडूवाल्यातही असतील, या सर्वांचा सन्मान करण्याकरता आज मंडळाची महापूजा त्या आमच्या बांधवांच्या हातनं ठेवलेली आहे. आणि मंडळाच्या कार्यकर्त्याने सुद्धा आत्तापर्यंत 4 उकंडे स्वतः आम्ही कार्यकर्त्यांनी उचलून स्वच्छ केलेले आहेत. तिथं आमचे बॅनरसुद्धा लावलेले आहेत की जेणेकरून आपण स्वतः काम करूयात आणि त्यानंतर लोकांना उपदेश करूया, अशा पद्धतीचं धोरण मंडळाने हाती घेतलेलं आहे. यावेळी प्रताप चव्हाण, संकेत पिसे, उज्ज्वल दीक्षित यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. गणेशोत्सव स्वच्छता स्पर्धा हे अभियान सुरू केलेलं आहे, त्या अंतर्गत थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव मंडळाने सभा घेतला आहे. गेल्या गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पर्यावरणपूरक मूर्ती आणून, म्हणजे मातीची प्युअर मूर्ती आणली आणि जेणेकरून पर्यावरणाला वादा होणार नाही अशा पद्धतीची मूर्ती आणून ते सुरू केलेली आहे स्पर्धा. शहरामध्ये 40 भिंती रंगवून त्याच्यामध्ये स्वच्छता संदर्भातले मेसेज की लोकांना कशा पद्धतीनं ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा आहे. सोलापूर शहरामध्ये आज सध्या बघितलं आहे डेंग्यूची आणि स्वाईन फ्लूची साथ काही रुग्ण अडकल्यामुळं स्वच्छता किती महत्त्वाची आहे, कारण स्वच्छता असेल तर आपण सगळ्या रोगराईला थांबवू शकतो. आणि हे गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणं, मंडळाच्या माध्यमातून मंडळासमोर डस्टबिन वेगवेगळे ठेवले गेलेले आहेत की ज्याच्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा ठेवण्याचं काम आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 8 दिवसामध्ये 200 झाडं प्रॅक्टिकली लावलेले आहेत आणि मंडळाच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या पाहुण्यांचा सत्कार प्रत्येकाला रोप देऊन आणि कागदी पिशवी त्यांना देण्याचं काम आपण करतो आहे. मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर हे 19 तारखेला होणार आहे. पर्यावरण, पाणी वाचवा, पाणी आणि झाडे लावा आणि बेटी बचाव या अभियानामध्ये चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा पण स्पर्धेचं आयोजन मंडळाच्या माध्यमातून केलेलं आहे. विसर्जनाची मिरवणूक ही मंडळाची, आमच्या थोरला मंगळवेढा मंडळाची ही खासियत आहे. सगळ्यात मोठा लेझिम पथक कुणाचं असेल तर सर्व सबंध सोलापूरकरांना माहीत आहे की मंगळवेढा तालिमीची जी शिस्तीची लेझिम म्हणून आमची ओळख आहे, त्या माध्यमातून सुद्धा आम्ही लोकांची जनजागृती करणार आहोत.